मुक्ताताईंचा रोहन मामांना फोन आला होता. त्यांना माझं ते हाणामारीचं प्रकरण सांगितलंय कोणीतरी. हॅलो 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 मला वाटलं त्या साबळेला सांगितल्यावर तो पक्या पवार थंड पडला असेल. श्रेयस, सामाजिक प्रश्नांचा बराच अभ्यास केलायस. मामा, सामाजिक प्रश्नांसाठी काही वेगळा अभ्यास करावा लागत नाही. डोळे उघडे ठेवून समाजात जर वावरलं ना तर हे सगळे प्रश्न आपल्या समोर उभे असलेले दिसतात. झाली का कामं? ओ, आटपली. अरे सर, बस काय झोप येत नाहीये का सर? ह्या वयात झोप कमीच येते बघ. झोपेच असंच असत सर. अहो, ज्या वयात झोप येते ना त्या वयात झोप घ्यायला पुरेसा वेळ नसतो आपल्याकडे. आणि ज्या वयात आपल्याकडे भरपूर वेळ असतो त्या वयात काही झोप येत नाही बघा. शीतल, अगदी बरोबर बोललीस. आज तुझी सगळी घामं आटोपलेली दिसत आहेत. हो ना, अहो आज तुम्ही दोघही लवकर आलात. मग काय सगळं आटपून घेतलं? नाही पण सर, मला पण ना जेवण्यानंतर अर्धा तास वाचन केल्याशिवाय झोप येत नाही. हो, आणि मलाही एवढ्या लवकर झोप येणार नाहीये. अगं, मग तू पण काहीतरी वाचत बस ना. छे बाई, मला नाही वाचण्याची आवड. रोजचा पेपर वाचायचा म्हटलं तरी कंटाळा येतो. आणि त्यात पुस्तकं कुठे वाचत बसू? बरोबर आहे तिचं सर. नाही ती वाचन करायला लागली त्या टीव्हीवरच्या मालिका कोण बघणार? एवढं बोलायची गरज नाही. आणि असं काय पाहते हो मी? एखाद दुसरी मालिकाच पाहते ना. एक काय नाही, दोन काय. काय दाखवतात ग त्या मालिकांमध्ये? नुसतं कौटुंबिक कल बस. तुम्हाला काही कळणार नाही ते. असते आपली एकेकाची आवड. तुम्ही नाही का ते माहिती प्रसारण करणारे चॅनल्स बघत? मी काही बोलते का तुम्हाला? अरे म्हणजे काय, त्यातून माहिती मिळते, ज्ञान मिळतं. आणि असं आपल्याला अमूल्य असं ज्ञान जर मिळत असेल तर ते बघायला नको का? ऐकायला नको ते? त्या तुमच्या मालिकांमधून काय मिळते माहिती मला सांग. जे काही असतं ना ते आम्हा बायकांनाच कळतं, हा तुम्हाला नाही कळणार. हो असो असो, मला सुद्धा ना त्या माहिती प्रसारण करणाऱ्या चॅनल्स वरचे सगळे कार्यक्रम आवडतात. ऐकूनही बरीच माहिती मिळते. ऐकते, चांगल्या प्रकारे ऐकते. यापुढे मला जगाची कुठलीही माहिती हवी असेल ना तर तुम्हालाच विचारत जाईन. हा महर्षी व्यास. रोहन, मला तुला काही सांगायचंय. बोला ना. आज गजानन एका इस्माला घेऊन आला होता.
श्रीराम काळे त्याचं नाव. बर, बांधकाम मजूर आहे पण फिरतीचा व्यवसाय असल्यामुळे त्याच्या मुलाच्या शिक्षणाची आबाळ होते म्हणून तो आपल्याकडे आला होता. बर, मी सांगितलं त्याला आम्ही करू सोय त्याच्या शिक्षणाची आणि राहण्याची, काही काळजी करू नका. ता नियमाप्रमाणे त्यांना काही कागदपत्र आणायला सांगितली आहेत, ती आणल्यावर जरा त्याच्या ऍडमिशनच तू जमल्यास काम करून टाक. आम्ही करू सोय त्याच्या शिक्षणाची आणि राहण्याची, काही काळजी करू नका. ता नियमाप्रमाणे त्यांना काही कागदपत्र आणायला सांगितली आहेत, ती आणल्यावर जरा त्याच्या ऍडमिशनच तू जमल्यास काम करून टाक. सर, हो जमल्यास काय म्हणता, करू ना आपण ऍडमिशन. पण काय सर, प्रॉब्लेम आता असा झाला आहे की एक सत्र कम्प्लीट झालेलं आहे, त्यामुळे आता त्याचं वर्ष फुकट जाईल, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम. अरे आपण ऍडमिशन करून त्याची परीक्षा घेऊ की, मुलगा हुशार आहे, मला खात्री आहे तो पास होईल. नाही नाही, मग तुम्ही एवढं म्हणत असाल, पोरगा हुशार असेल तर ऍडमिशन काय लगेचच करू. हा, आणि त्यांनी अभ्यास करून जर पास झाला तर त्याचं वर्षही फुकट जाणार नाही ना. हो, उद्या काळे त्याला घेऊन येतील. बर, तर मी त्या दोघांना तुझ्याकडे पाठवून देतो. अरे तेवढंच एका होतखुरू मुलाच्या आयुष्याचं कल्याण होईल बघ. हे शीतल, कसल्या जांभ्या, जाऊन झोप. नाही खरंच आता झोप आली आहे मला सर. मी जाते. तुम्हाला किती वेळ आहे? नाही मला थोडं अजून वाचन करायचंय, मी येतो नंतर. तुम्ही येताना दिवे बंद करा हॉल मधले सगळे. हो, काल तसेच चालू ठेवले. नाही ग बाई. सर येऊ मी. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. चला रोहन. हा, मी सुद्धा आता झोपायला जातो. हो नाही नाही, झोपा झोपा. सकाळी लवकर उठून वॉकला जायचे बाबा. सावकाश सावकाश. चल. हो, गुड नाईट. गुड नाईट. रोहन दादा अजून आला नाही, फोन करायला हवा त्याला. पण काय विचारू, सरळ चहावाल्याच्या प्रकरणाबद्दल विचारू त्याला, पण कस आणि काय? दादा सरळ सरळ प्रकरण सांगेल? सांगेल ना, त्यात लपवण्यासारखं काय? पण लपवण्यासारखं नसेल तर आधीच हे सगळं का नाही माझ्या कानावर घातलं त्यांनी? असं काय घडलंय की दादांनी मला हे सगळं नाही सांगितलं? का मग ह्यात चहावाल्या व्यतिरिक्त आणि कोणाचा तरी हात आहे? असू शकतो. कुठलीही गोष्ट दादा माझ्यापासून कधीही लपवत नाही. मग हे प्रकरण खर तर माझच चुकलं. इतर कामाच्या व्यापात मी मुक्तांगणाकडे लक्षच देणं कमी केलं होत. रोहन दादावर सगळी जबाबदारी सोपवून चिंता मुक्त झाली. चिंता? हो, मला चिंता होऊ नये म्हणून कदाचित त्यांनी मला सांगितलं नसणार. आता सरळ विचारलं तर सांगेल मला तो.
काही सांगता येत नाही. गजाननला विचारते, तो तरी सरळ सांगेल का मला? नाही, गजानन सांगेल. मग आता दादाशी फोन करून काय बोलायचं? अरे हो, अमरावतीच्या जागे संदर्भात तरी बोलायचंच आहे ना, त्याला संपूर्ण माहिती द्यायची आहे मला. शीतल फोन वाजतोय. हॅलो. हॅलो दादा. अरे कधी आलीस? पहाटे 5 वाजताच आले मी. बर बर बर, तू आता असं कर, आराम कर आणि मग मुक्तांगण मध्ये. नाही तर एक मिनिट हे बघ मुक्ता, मी असं करतो मुक्तांगण मध्ये जाण्याच्या आधी तुझ्याकडे येऊन जातो, ठीक आहे? दादा मी मुक्तांगणातच आहे. काय तिमिर स्वप्न पाहताना? बर बर बर, तू आता असं कर, आराम कर आणि मग मुक्तांगण मध्ये. नाही तर एक मिनिट हे बघ मुक्ता, मी असं करतो मुक्तांगण मध्ये जाण्याच्या आधी तुझ्याकडे येऊन जातो, ठीक आहे? दादा मी मुक्तांगणातच आहे. काय मुक्ता, अग 5 वाजता तू आली आहेस ना, मग आराम नको का करायला? त्यात आराम कसला करायचा, पूर्ण प्रवास झोपून तर आले मी. कमॉन मुक्ता, प्रवासातला आराम काय आराम असतो का? शरीराला पूर्ण आराम मिळतो का त्यानी? मग तू 4-5 तास तरी आराम करायला पाहिजे ना. तुला माहितीये ना दादा, एकदा पहाट झाली की मला परत झोप येत नाही. मग कितीही रात्री जागरण झालं असलं तरी सुद्धा. बरं ठीक आहे, चल मी निघतो, मग मी लगेच येतो आता मुक्तांगणात. नको नको, तू ये आरामात. मी इथे इतक्या दिवसांनी आली आहे, सगळ्यांना जरा भेटून घेते आरामात. बरं ठीक आहे. हा आणखीन एक, आता तू आहेस तिथे म्हणून सांगतो, ते आपल्या डोनेशनच्या ज्या वस्तू आल्या होत्या ना, तर त्याचं वाटप झाल्यानंतर उरलेल्या वस्तू मी याच्यात गोडाऊन मध्ये ठेवायला सांगितल्या होत्या गजाननला, तर त्याला तू सगळं काय ते विचारून घे डिटेल्स. हो हो विचारते. दादा भडसावळे सरांची तब्येत कशी रे? अरे एकदम ठणठणीत. अगं मुक्तांगणामध्ये रोज येतात ते, हो आणि आता तिथेच यायला निघालेत म्हणते. बघ ना, या सगळ्या कामाच्या व्यापात त्यांच्या तब्येतीची चौकशी सुद्धा केली नाही मी. काय म्हणत असतील ते? ए मुक्ता कमॉन, ते काही म्हणणार नाहीत. अगं त्यांना पूर्णपणे माहिती आहे की तू कामाच्या व्यापात होती म्हणून. चल मग मी आल्यावर आता बोलूया आपण डिटेल मध्ये. हा ठीक आहे. ओके अच्छा. गजानन नमस्कार, जरा केबिन मध्ये ये. जर काही काम करत असशील तर ते आटपून ये. बरं ये. हॅलो कीर्ती, अगं श्रेयस बोलतोय. अगं फक्त हॅलो म्हणालीस म्हणून मला वाटलं तुम्हाला ओळखलं नाहीस की काय. सांग काय आहे?
अगं वैतागून काय बोलतीयस? अच्छा, वर्धापन दिनाची तयारी चालली आहे. बर कीर्ती, काल मला मामा विचारत होती लग्न कसं करायचं म्हणून. वाटलंच होतं मला. मग काय, असं कोणी विचारतं का कधी? मी काय म्हणणार, पण कीर्ती मला काय वाटतं माहितीये, की असं वाजत गाजत लग्न करण्यापेक्षा ना आपण अगदी साधेपणाने देवळात लग्न करूया, आणि जे पैसे वाचतील ते आपण अनाथ आश्रमांना दान करून टाकू. अगं हू काय, बोल ना काहीतरी. अगं पण तुला काय वाटत? बरोबर आहे, तुझ्या आईला आणि रोहन मामाला वाटते की लग्न धूमधडाक्यात व्हावं, सगळं बरोबर आहे, पण तुला काय वाटत? अगं मला जसं वाटतं, तुझ्या मम्मी आणि मामाला जसं वाटतं, पण तुला काय वाटत? बर ठीक आहे, पण कीर्ती वाजत गाजत लग्न करून आपण काय मिळवणार आहोत? ढोल ताशांच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण, फटाक्यांनी वायू प्रदूषण, आणि मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटीचा वापर, आणि या सगळ्यात आपला पैसा नाहक खर्च होणार आहे. मी तर म्हणेन कीर्ती की आपला पैसा वाया जाणार आहे, त्यापेक्षा आपण हा सगळा पैसा अनाथ आश्रमांना दान करूया आणि आपल्या पुढच्या वैवाहिक जीवनासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊया. कीर्ती आपलं लग्न अगदी विधिवत होईल, पण त्यामध्ये एकदम देखावा नसणार आहे. मी बोलतो रोहन मामाशी. नाही असं नाही, प्रॉमिस कर. तू अजिबात काळजी करू नकोस. हा चल, मग ठेवू फोन. बाय. कीर्ती म्हणजे ना कामात स्वतःला इतकं गुंतून घेते की सगळं जग विसरून जाते, पण मी कसा विसरेन. ये गजन बस. मला बोलावलात मुक्ताताई, काही काम होतं का? हो. काय म्हणताय मुक्तांगणाचं वातावरण? एकदम व्यवस्थित. रोहन मामा असताना चिंता करायची काय गरज आहे? हा, आणि त्यांनी सगळा व्यवहार व्यवस्थित सांभाळलाय. आणि तुझं कसं चाललंय? माझंही व्यवस्थित चाललंय. डोनेशन मधून ज्या वस्तू आल्यात ना त्यांचं वाटपही व्यवस्थित केलं आणि उरलेल्या स्टोअर मध्ये ठेवूनही दिल्यात, आणि रोहन मामांनी सांगितलं तसं सर्व व्यवस्थित काम केलंय. तू केलेल्या हणामारेबद्दल मला काही कळणार नाही असंही तुला दादानीच सांगितलं का? हो. म्हणून तूही काही बोलला नाहीस मला? आता रोहन मामांनी ताकीद दिल्यावर मी तरी कसं सांगणार? हो, पण मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला सांगायला हवं म्हणून, नाहीतर पोलिसांमध्ये तरी तक्रार द्यायला हवी. दिली का पोलिसात तक्रार? नाही. का? हे सगळं तुझ्या रोहन मामांनी नाही सांभाळलं का? तुला विचारतीये काहीतरी मी गजानन. मी काय उत्तर देणार? बर, कशावरून झाली हणामारी? क्षमा कसली मागतेस बेटा? अगं तू काही चुकीचं वागलेली नाहीस, आणि इथे माझी काळजी घ्यायला बरेच लोक आहेत, पण तू जे काम करतेस ना ते करायला तुझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाहीये.